तेरी उड़ाची डाले ना चिपकते जाती रहती। कधी साफ होईल? माझ्यासारख्या ज्या साध्या सिंपल गृहिणी आहेत त्यांना उपयोगी पडेल या विचाराने तुझे शेअर करते। म्हणजे बसून बसून तू पेंगतोय पण तरी पण त्याला जेवायचं आहे असं तर बघा तो बघा। चला 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 बाहेर चला चला। हे दोघं जण आले पाऊस जरा कमी आहे ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय। एक राऊंड मारूया पटापट। ए त्या साईडला जाऊ नको मागे ह्या साईडला ये। रात्री पाऊस पडलेला वाटतं ना झाडांना पाणी भेटलंय। जरा कमीच झालंय पाऊस नाही आता चांगलं पडत आहे। झेंडूला फुलं आली हे बघा। खोडायला पाहिजे। चाय पत्ती चांगली झाली म्हणून तर कापलेली नाही चांगली फुलून चांगली नवीन नवीन कसे पात्रे फुटतात तिला साईड साईड चांगलं झालं आता वाढली। तिला मी कापली नाही बोला आधी चांगली बहरू दे तिला कापतो ना। रताळी परत कमी करायला पाहिजे तेवढी तेवढी झाली बघ परत। इकडे तिकडे ना जाऊ झाडांमध्ये घुसत राहील तो तिकडे फिरतो आणि हा इकडे नाही तिकडे घुसतो। बागेजवळ जा आपण जवळ गेले परत दोघं जण माहिती नाही मस्ती करत करत मग आणि चिखल कमी आहे म्हणून बरं आहे ना तर माकून गेले असं चिखलाने। तरी या साईडला या चला यांना जरा दोघांना जरा फिरवलं ना सकाळी सकाळी मग जास्त बाहेर जायला मागत नाही। मग आता काय करतो हल्ली सकाळी संध्याकाळी असा एक एक फेरफटका म्हणजे त्यांच्यासोबत असतो मग ते खुश असतात विशेष करून वाघ्या। फुलं बघते आले का आता जावा दात बीत घासून घ्या। हे बघा हे लोणी आता ह्याच्यावरती ना स्लो ह्याच्यावरती मस्त लोणी काढून येतं। मध्ये एकदा असं चुलीवरती ठेवलं होतं मागच्या साईडला आणि पटकन होतं 5 मिनिटांमध्ये झालं लगेच। जास्त आग बघा लागत नाही ना त्याच्यामुळे असं ओतू पण जात नाही तर गॅसवरती ठेवलं ना का पटकन असं ओतू पण जातं। हे आता मी काल बनवलं होतं एकदम कडक आहे बघा फ्रीजमध्ये ठेवलेलं ना आता सकाळी सकाळी म्हटलं बनवून घेते। इथे पाणी पण तापते बस झालं झालं खाऊन। आता त्यांना दिलं होतं लोण्याचं ताक त्यांना ना खूप आवडतं म्हणजे दुधापेक्षा लोण्याचं ताक अगदी आवडीने पितात। तर लोणी बघा बाहेर ठेवलं ना कडवत बस झालं चला बस 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 फिनिश फिनिश फिनिश। लबाड भागू लुच्चा मस्तीखोर आणि हां शेरू मस्तीखोर चला उचकी लागली हो त्याला। तर इथे नाश्त्याची तयारी चालू आहे। कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करत खोबऱ्याची चटणी बनवली म्हणजे ओल्या नारळाची ती फोडणी करायची। आज मी नाश्त्यामध्ये मेदू वडा बनवते। तर ही आहे उडदाची डाळ सालवाली बघा डाळ असेल ती आता व्यवस्थित वाटून घेतली मिक्सरला रात्री भिजत घातली होती त्यात मी आता टाकलं आहे मीठ 2 मिनिटच्या टाकल्या वाटताना आणि वाटून झाल्यानंतर टाकलेली आहे गव्हाचं थोडंसं पीठ 3-4 चमचे आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आहे। ह्या सालेच्या डाळीचे वडे पण खूप छान बनतात हा पौष्टिक आहे एकदम मेदू वडे। आता हे मी चुलीवरती बनवणार आहे वडे चटणी मात्र गॅसवरती पटकन फोडणी टाकून घेते। नाही नाही किती मस्ती करत होता शेरू आज जाम मस्ती करत होता इकडे धाव तिकडे धाव मी दम देऊन देऊन मी हैराण झाली आणि आत्ता बघा हा इथे येऊन बसलाय। हा बघा शांतपणे बसलाय आणि भाग्या घरामध्ये आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। आणि आत्ता घेतलेत मी मेदूवडे तळायला तेल ठेवलं तापत। तर रेसिपी मेदूवड्याची ना बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने मी करते तुम्हाला सर्वांना माहीत पण असेल पण झटपट करायचे असतील ना तर ही बघा ही गाळणी असते ना ह्याचा वापर करते मी। गाळणीवरती ठेवायची आणि खूप छान असे मेदूवडे तयार होतात
थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल नाही हवं, पाणी लावायचं गाळणीला, हाताला पाणी लावायचं आणि पटापट मग टाकता येतात. म्हणजे हात पण आपला जास्त खराब होत नाही आणि झटपट पण होतात. चटणीची रेसिपी पण बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे, मला वाटतं 3-4 वेळा तरी दाखवलेले असेल. मेदूवडे पण मला वाटतं 2-3 वेळा दाखवून झालेले आहेत. म्हणजे डबल रेसिपी रिपीट होतात, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तर दाखवायचं बरं नाही वाटत. मग आता हे जे लोणी ठेवलं आहे ना कडक, ते पण मी 3-4 वेळा दाखवलं आहे लोणी कशा पद्धतीने करायचं झटपट, आणि 1-2 मिनटामध्ये लगेच तयार होतं लोणी. ते पण तुम्ही मागे मागे जर का तुम्ही गेलात ना व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहीत पडेल. बहुतेक रेसिपी मी शेअर करून झालेली आहे, तरी पण अधूनमधून असं वेगळं काही बनवलं का तुमच्याशी शेअर करते. ऐकलं का कोणतरी आलं, 1 मिनिट हा, कोणतरी आलं. म्हणजे घरात कोण आलं नाही, दोघं जण ह्यांचं चालू होतं. ज्या मता बघा भूक होतं, दोघं जण आता आले इथे. आणि आज जसं भरपूर तेल लावलं मी केसांना, केस धुवते मला. सकाळी उठली ते पहिला केसाला तेल लावलं आणि मग बाकीचे कामं ना करायला घेतले. तर चला आता पटापट नाश्ता करून घेते. मागे 1-2 वेळा ना कमेंट होत्या, आता माझ्या लक्षात आल्या. म्हणजे चांगल्यासाठी तुम्ही कमेंट करता, असं वाईट याच्यात नाही. म्हणजे कुणाच्या बाबांना असं तेलकट खूप आवडतं, त्याच्यामुळे कधी कधी मला मग ना म्हणजे ओरडावं लागतं. मी नेहमीच मी ओरडते, त्यांना मग ॲसिडिटीचा त्रास होतो आणि मग कधी कधी जेवत पण नाही. मग अधूनमधून ना चालू असतं तेलाचं सगळं बनवणं, म्हणजे भजी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, पापड पण त्यांना तळलेलाच लागतो. आता काल रात्रीची गोष्ट सांगते, पापडना भाजला होता तो त्यांनी खाल्ला नाही, ते आता ऐकत असतील आतमध्ये. मी भरपूर तेलाचं खातात, त्याच्यामुळे मग मला की नाही मग त्यांना ओरडावं लागतं कधी कधी. मला वाटतं 2-3 वेळा मी तुमच्यासमोर त्यांना बोललेले आहे तेलाचं, म्हणजे मग तुमचा कसा गैरसमज होतो की मी त्यांना तेलाचं वगैरे देत नाही का. नाही, भरपूर तेलाच होतं. आता हे बघा, हे मेदूवडे बघा सगळं तेलकट आहे की नाही, भजी असतात, पापड, हे जेवणामध्ये पण कमी तेल वापरते, कारण त्यांना मग प्रॉब्लेम होतो, अडचण होतो आणि ॲसिडिटी झाल्यावर त्यांना खूप त्रास होतो, त्याच्यामुळे तेल कमी. इथे गावी आल्यापासून तब्येतीमध्ये त्यांच्या सुधारणा आली. म्हणजे मुंबईमध्ये असताना त्यांना भरपूर ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, खाणंपिणं एकदम कमी होतं, खूप कमी. आता इथे आल्यानंतर मला वाटतं जिथे 2 चपात्या खायचे ना मुंबईमध्ये असं, 2 पण नाही मी एकच म्हणेन, इथे आता 2-3 चपात्या आरामात खातात. बाकीचं जेवण पण असं पद्धतशीरपणे म्हणजे जेवतात व्यवस्थित. आणि इथे गावी कसं वातावरण चांगलं, त्याच्यामुळे भूक चांगली लागते. नाश्ता, जेवण, संध्याकाळचं हे दिवसभर काही ना काही तोंडामध्ये चालू असतं. तुम्हाला बघा मी त्याविषयी म्हणाले होते, कुरलचं बघा हे होतं ना पा तो याचा कोर्स पुन्हा, त्याविषयी तुम्हाला म्हणाली होती व्हिडिओमध्ये की मी एखादा गोड पदार्थ करणार आहे, तर खास त्यांच्यासाठीच बनवलं आहे. गव्हाची गुळ पापडी म्हणतात ना, ते बनवलं होतं मी आणि तो डबा भरून मी आता ठेवलेला आहे. ते आता थोडं चालू असतं. चिवडा बनवलेला आहे तो पण त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. म्हणजे असं त्यांना थोडं नाश्ता असतं ना, ते दिवसभर त्यांना लागतं काही ना काही खायला. जेवण कमी खातात पण हे असं वरचं जे असतं ना ते सगळं त्यांना आवडतं, त्यामुळे असं घरामध्ये काही ना काही बनवून ठेवलेलं असतं. आता पण मला 1-2 पदार्थ बनवायचे आहेत, म्हणजे शंकरपाळ्याचं साहित्य आणून ठेवलेलं आहे ते बनवायचं आहे, पण कधी आता वेळ मिळतो आहे त्याप्रमाणे बनवणार. दुसरं पण पुऱ्या गव्हाच्या असून त्या पण मला बनवायच्या आहेत नाश्त्याच्या, कारण नाश्त्याचं कसं सगळं घरातलं संपत आलं होतं ना. पण चिवडा आहे सध्या बनवलं, त्याच्यामुळे चाललं आहे. आणि ते बाहेरनं विकत आणायचं म्हणजे नको वाटतं, ते नाही चांगलं वाटत ते खायला आणि नसतं ते बरोबर, त्याच्यामुळे घरचा नाश्ता बेस्ट आहे. हे बघा चाळणीला आहे ना, असं चाळण म्हणजेच गाळण आपली चहाची, तिला ते हे पाणी लावून घेतलं तेल नाही आणि हाताला पाणी लावून घ्यायला लागतं, ते उऱ्याची डाळ आहे ना चिपकते सारखी सारखी. किंवा डाळीचा चमचा वगैरे असेल ना ते पण घेतलं ना तरी पण चालून जातं. हा बघा चांगला असा पाऊस चालू झालाय, म्हणजे पाऊस पडेल असं वाटलं पण नव्हतं, पण एकदम मस्त पाऊस पडायला लागला अचानकपणे. हा वातावरण एकदम छान झालंय बाहेरचं बघा. आणि इथे आपले मेदूवडे पण तळत आहेत. हे घी आपलं आता म्हणजेच तूप होईल आता 2-3 मिनिटांनी. आणि हे बघा, हे आपले मेदूवडे आणि चटणी तयार झालेले. आज ना तिखट म्हणजे मिरची की नाही चटणीमध्ये कमी टाकलं आहे, त्याच्यामुळे फिकट रंग दिसतो आहे. पण जर का जास्त टाकलं तर एकदम मस्त अशी केशरी कलर येतो. तीच आहे पण मी आज मिरची कमी टाकले, बाबाला तिखट लागतं ना मग जास्त, बाबाला तिखट आवडत नाही ना. काय आज तेलाचं तेलकट
तेलकट खातात आणि मग ऍसिडिटी होते म्हणून मग मला की नाही कधी कधी बडबड करावी लागते मग. पण असा हा नाश्ता असतो आमच्याकडे, भजी वडे मेदू वडे खायचं. गावाला पटकन सगळं पचतं ना, हेवी खायचं तरच पचणार, नाही तर काय करणार. तेच चांगलं झालं ना चटणी छान झाली, आज जरा तिखट कमी बनवले. बरोबर. ड्रम ड्रम बाथरूमच्या इकडचा. आणि आता ऊन बघा कसं पडलं आहे, मगाशी मस्त असा पाऊस पडून गेला आणि इथे आता आमच्याकडे चाललं आहे आमचं नेहमीचं काम. इतकं काढलं झाडांच्या भोवतीच तर काढायचं आधी. आणि किती बापरे हे जंगल वाढलं आहे, हे कधी साफ होईल आम्हाला कधी कधी विचार पडतो कसं साफ करायचं आणि कधी साफ करायचं. म्हणजे गेल्या वर्षी पण केलं होतं साफ. ए ए ए ए ए बघा हे दोघं जण आले बघा, ए चला घरात. हे दोघं जण असलं काय काम करून देत नाही मग, अर्धं लक्ष ह्यांच्यावरच द्यावं लागतं. ए ए ए वाघ्या चला घरात. कुणाल ह्यांना घे दोघांना. तर आज की नाही मला केस धुवायत ना, तर केस धुवायच्या आधी फेस पॅक मी आता लावायला घेतलं आहे. म्हणजे 15 दिवसात ना एकदा लावते मी. आता इथे गावी सगळं लांब असल्यामुळे फेशियल ब्लीच हे काही करायला मिळत नाही. तुम्हाला खरं सांगते मी गावी आल्यापासून एकदाही मी ब्लीच फेशियल काही केलं नाही, फक्त हा आयब्रो तेवढा मी करते तो पण 2-3 महिन्यांनी. जेव्हा कधी मला तिकडे जायला मिळेल किंवा वेळ मिळेल तेव्हाच तो होतो, नाही ते पण होत नाही. आत्ता मला वाटतं हा मी गेल्या महिन्यात केलेला आहे, कुणालचा वाढदिवस त्या हा त्या आदल्या दिवशी केलेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते ह्या गोष्टीमध्ये. पण मुंबईमध्ये असताना व्हायचं 1-3 महिन्यांनी होऊन जायचं. तर मी ते आता गावी आल्यानंतर काय वापरते चेहरा क्लीन करण्यासाठी ते तुमच्याशी झटपट शेअर करते. 15 दिवसातनं एकदा मी करते, मी नेहमी पण नाही, 15 दिवसातनं एकदा जेव्हा मला केस धुवायचे असतात ना त्यावेळेस हे मी लावते. घरगुती आहे आपलं, म्हणजे कदाचित तुम्हाला उपयोगी पडू शकतं. माझ्यासारख्या ज्या साध्या सिम्पल गृहिणी आहेत त्यांना उपयोगी पडेल या विचाराने तुमच्याही शेअर करते मी. बघा झटपट. तर हे बघा, हे मी घेतलं आहे तांदळाचं पीठ, इथे हळद घेतलेली आहे आणि हे दही आहे. आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करणार. तुमच्याकडे जरा गुलाब पाणी असेल ना तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे होतं पण संपलं आहे. आता हे मिक्स करून मी लावून घेते चेहऱ्याला. तर हे बघा मिक्स करून झालं आहे. आता हे मी ना लावून घेते, एक 15-20 मिनटं ठेवते. म्हणजे आता माझं किचन आवरायचं बाकी आहे ना, त्याच्या आधी म्हटलं हे लावून घेते. म्हणजे किचन आवरेपर्यंत हे पण सगळं फेस पॅक आपला सुकून जातो मग, आणि मग नंतर धुवून काढायचं मग आंघोळीच्या वेळेस. आणि आंघोळीच्या वेळेस लावलं ना चांगलं असतं मग, एकदम छानपैकी मग आपल्याला धुवायला वगैरे मिळतं. सेपरेट असा वेगळा टाईम काढून नाही करत मी. बघा तुम्ही ट्राय करून, पण खूप फरक पडतो ह्याच्याने खूप. हे असं मी आता लावून घेते आणि तुम्हाला किचन पण दाखवते माझं. हे बघा, हे आता मला भांडे वगैरे बघा हे सर्व आवरायचंय. आणि बघा आता परत मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. भाजी आणि चपाती. म्हणजे जवळजवळ अर्धा तास विचार करू होती काय करू काय करू. कुणालच्या बाबांना पण 10 वेळा विचारलं. भाजी घरामध्ये आहे सर्व, तरी पण प्रश्न पडला होता की भाजी काय करायची. शेवटी कडधान्य जे काल भिजत घातलं होतं ना चणे, ते आता मी करते. चण्याची भाजी आणि चपाती फक्त करणार आहे. सकाळी नाश्ता पोळभर झाला, त्याच्यामुळे जास्त आता कोण जेवणार नाही. खिचडी करणार होते पण खिचडी नको, आवडत नाही खायला. म्हणजे कधीतरी ठीक आहे महिन्यातनं एकदा, पण नाही आवडत खायला फारशी. म्हणजे रात्रीच्या वेळेस केलं तर काय वाटत नाही, पण दुपारच्या जेवणामध्ये खिचडी म्हटलं का नको वाटते. त्याच्यामुळे चपाती भाजी बेस्ट ठरेल. ती आता मी करायला घेतले आणि अजूनच 1 मिनटं जरा मी कुकरची रिंग आणते. थोडंसं उजेड बघा असं कमी असतं होतं ना, पण इथे ना दुसरीकडे ठेवायला अशी जागाच नाही व्यवस्थित की मी अशी ठेवून तुमच्याशी बोलू शकेन असं.
त्याच्यामुळे कधी कधी बघा असं थोडस अंधार आणि असं होतं. मग सकाळी आता भरपूर आमचं आज रान साफ झालं, म्हणजे मी उठली ना सकाळी, तेव्हा उठल्या उठल्या थोडंसं घराच्या पुढचं जे अंगण आहे तिकडचं साफ केलं, नंतर कुणालनी ह्या साईडचं म्हणजे आपली गाडी बघा जिथे लागते ना गेटच्या इकडचं त्या साईडचं साफ केलं, आणि कुणालच्या बाबा मगाशी तिकडे करू होती आपली जी आंब्याची झाडं आहेत ना त्या साईडचं असं सगळं केलं थोडं थोडं करून. तर आत्ता असं ऊन पाऊस तर त्याच्यामुळे फारसं असं काम करायची ना इच्छा होत नाही. संध्याकाळी जायचं आहे रानामध्ये, म्हणजे आपल्या आड्याला की नाही एक मिनटं जरा आपल्या आड्याला ज्या जिवंत फांद्या लावायच्या तर निगडीच्या फांद्या तुम्हाला बघा दाखवलं होत्या मागे आणलेल्या रानातनं, म्हणजे असं नेहमी नाही पण एक दोन तीन दिवस आड करून आम्ही जातो आणि मग तोडून घेऊन येतो. म्हणजे मेन म्हणजे काय शोधावं लागतं, म्हणजे एक दोन कमेंट होतं की ताई तुम्ही कोणाला तरी सांगून करून घ्या असं, पण नाही ना होत. इथे आम्ही म्हणजे खूप जणांना सांगितलं पाऊस चालू व्हायच्या आधीपासून आमचं सगळं चाललं, म्हणजे कोण मिळालं तर करून घ्यायचं असं पैसे देऊन, म्हणजे त्यांना फक्त ते रानातनं आणून देणार आणि आपण मग लावू शकतो असं, पण नाही कोण मिळवतं त्याच्यामुळे हे असं रानावनात जाऊन मग शोधावं लागतं. मग आता पण दोन तीन ठिकाणी जाऊन आहे ना आम्ही बघून ठेवलेल्या आहेत फांद्या, त्या निगडीची झाडंच होतं ती, मग ते म्हटलं जाऊन मग तोडून आणायच्या, जसं जमेल तसं करायचं सावकाश. आता समोरचा जो आपला आडा आहे ना तो कम्प्लीट झालेला आहे लावून, म्हणजे फांद्या लावून झालेला आहे, आता ह्या साईडचं आहे तर बघू जर काय मिळालं तर ठीक आहे. आता जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत फेऱ्या मारायच्या, कारण पावसातूनच ह्या फांद्या जगतात नंतर जगणार नाही, मग होईल सावकाश, जास्त घाई नाही करायची. बघू आता का आलं कुणाच्या बाबाला बाहेर रावण मारतो का आलं जगल्या हां ते चेक करू होते. आणि अजून एक बातमी तुम्हाला सांगत्या, नाही सांगितलं ना मी, काल दोन दोन विंचू सापडले आपल्या अंगणामध्ये. आता हे जे वातावरण ना त्यात साप विंचू सगळं बाहेर जात पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे आता लक्ष ठेवावं लागणार आहे. मी सकाळी उठल्या उठल्याच बाहेर विंचू होते, तर एक कुणाच्या बाबाने विंचू मारला आणि एक मी बघितला, मग भिंतीवरती होता मग कुणालनी मग मारला, मग हे असं सगळं थोडं ना लक्ष ठेवावं लागतं. भाग्याशर आहेत दोघांचं लक्ष असतं, ते काही करत असतील ना तर त्यांचं असतं लक्ष, मग ते काही बुकत असतील काय पटकन आम्ही जाऊन बघतो काय काय नाही ते, त्याच्यामुळे आम्हाला असं माहिती पडतं लगेच. खूप गप्पा झालं ना, जेवण करूया. तर कुणालचे बाबा की नाही भाग्या आणि शेरू ह्यांचं जेवण आहे ना मिक्स करत आहेत, आणि तुम्ही शेरूकडे बघा त्याला इतकी झोप आहे ना डोळ्यावरती, तो आज झोपलेला नाही अजिबात. म्हणजे रोज तो ना सकाळी खाऊन पिऊन झालं ना का दोन तास झोपतो, म्हणजे दोघं पण झोपतात पण हा शेरू ना आज झोपलेला नाही, आणि त्याला इतकी त्या डोळ्यावर झोप येते ना, म्हणजे बसून बसून तो पेंगतोय पण तरी पण त्याला जेवायचं आहे असं. तो बघा तो बघा तो बघा डोळे बघा डोळे बघा डोळे बघा तो बघा तो बघा आम्ही मगापासून बघून बघून ना हसायला येतं आम्हाला. आज तू जेवला ना का गाढ झोपून जाणार आहे, अजिबात तो उठणार नाही आज दुपारी, दोन तीन चार तास तरी आरामात झोपेल, पण जरा पण आवाज आला ना की खटकन उठतात दोघं पण, त्याच्यामुळे त्यांची झोप मोड होते. मग आज त्यांना जेवणात दिलेलं आहे भात आहे चिकन असतं ना चिकनचं सूप बघा असतं ते आम्ही ना आणून ठेवतो चिकन, आणि मग रोज गरम करू म्हणजे बॉईल करून ठेवतो फ्रीजमध्ये बघा राहतं मग, आणि मग गरम करतो आणि मग त्यांना देतो, भात असतं कधी कधी चपाती असते, चपाती कमी देतो चपाती जास्त नाही देतो भातच असतो, कधी कधी अधेमध्ये पेडिग्री पण असते. हळूहळू बेटा हळू आवाज बघा आता ते भांडं बघा कुठपर्यंत जाईल, ते भांड्याचं ना रबर असतं ना खाली ते तुटले दोन्ही पण भांड्याचे, त्याच्यामुळे ना मग असं सरकत जातं. मग तर कवितरी मी माझं संध्याकाळचं रुटीन आहे ना तुझ्या शेअर करणार आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस ना भाग्या आणि शेरू यांची जी काही मस्ती असते ना रात्रीच्या वेळेस ती अगदी बघण्यासारखी आहे, आणि माझी खूप इच्छा आहे की तुम्हाला दाखवायचं, म्हणजे खूप दिवस झाले मी प्रयत्न करते पण माझ्या ना घरच्या कामामुळे थोडंसं माझं राहून जाते, पण मी नक्की शेअर करेन तुमच्याशी, खूप आवडेल बघा तुम्हाला बघायला. आणि मगाशी जो तुम्हाला फेस पॅक दाखवला त्याचा ग्लो तुम्ही बघा माझ्या चेहऱ्यावरती दिसतो आहे, म्हणजे मला तरी जाणवतो आहे, तर अशा प्रकारे मी करते बघा रोज चेहरा माझा कसा काळा काळा असा थोडंसं मला असं वाटतं. तर बघा तुम्ही ट्राय करून, ज्यांना कोणाला फेशियल ब्लीच जर का आवडत नसेल ना बाहेर जाऊन करायला, आणि कधी कधी कसं कोणाला बजेट पण बघा जास्त आहे खूप महाग असतं आपल्याला नाही परवडत कधी कधी, तर असं घरच्या घरी पण आपण करू शकतो छान रिझल्ट येतो. तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते, आज काही फारसं असं काही दाखवताना आले व्हिडिओमध्ये, पण जे काही तुमचे शेअर करायचं तुम्हाला आवडेल अशा अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.